शुभ सकाळ मित्रांनो. उठलो आणि डायरेक्ट आलो गाईच्या गोठ्याजवळ, आणि महाराज पण उठून डायरेक्ट गोठ्यातच आला आणि लागलाय आंग मोळे द्यायला, आणि मामा लागलाय तिकडे गाईचे दूध काढायला, आणि माई पण उठली आणि डायरेक्ट आली वटीवर. वटीवरून आता बघेल कशा पायऱ्या उतरायच्या, बघा लागली हळूहळू, तिला सवय नाही ना कधी पायऱ्या उतरायची, लागली हळूहळू लागली उतरायला. मामी आणि बाबू लागलाय तिची मजा बघायला आणि बायको लागले दूध मामा कसा काढतो गाईचे ते बघायला. बघा एका बाजूने कसा वासरू दूध प्यायला लागले आणि एका बाजूने आता मामा दूध काढेल. मस्त अगोदर साफ करून घेतात आणि नंतर मग दूध काढतात, म्हणजे काय कचरा यायला नको दुधामध्ये. आता दूध काढून घेईल मामा. तोपर्यंत आपण आता जरा तुम्हाला फुलझाडं दाखवू करण आपल्या अंगणातली, कशी आपल्या अंगणात झाडं लावलेत बघा. मोगरा लावला आहे, टगरा, पेरूचं झाड आहे. गावाकडे अंगणात हिरवी झाडं पाहिजेत, त्याशिवाय गावाला आणि घराला शोभा नाही. आणि महाराजने आता उचलले हे सुपटोप आणि काय त्याला बोलतात ना, आणि गेला गाईचा चारा घ्यायला. आणि मामी लागले इकडे झाडू मारायला. गावाला सकाळी सकाळी अंगण साफ केलंच पाहिजे, हा गावचा नियमच आहे, त्याशिवाय अंगणाला शोभा नाही. तोपर्यंत मामाचं इकडे दूध पण काढून झालेलं आहे, आणि दूध काढून झालेलं आहे. आता मामा गाई चहा बनवायला. बघा दूध अगोदर पण काढलेलं आहे आणि हे दुसऱ्या गाईचं, पहिल्या गाईचं अगोदर नेऊन ठेवलं घरात. आणि आता मामा जाईल चहा बनवायला, आणि आता बायको इकडे बघते काय बघते तर. आणि इकडे हे आपले तुळशीची पूजा करतात, तुळशी लावलेली आहे बघा कशी, अगरबत्ती लावली. हे सकाळी सकाळी इकडे पवित्र पवित्र तुळशी पूजा केलीच पाहिजे. आणि हा आपला सकाळी सकाळी इकडचा सूर्य, आणि हा आपला गाव आहे असा मस्त पैकी एकदम हिरव हिरव गावात. आणि महाराज लागलाय गाईचा चारा काढायला, आणि ते लागले बायको बघायला. बायकोला माहित नाही शहरात वाढलेली, बघते काय कसा चारा काढलाय. आणि माई आणि बाबू लागलाय गाडीचे नंबर बघायला. महाराज चारा काढेल आणि अजून हे नंबरच बघतात का. आणि आता चाला तारा घेऊन गाईला देईल, लागला टकलू बघा ऊन पडला कसा चमकतो महाराजचा. चारा देईल आता हा, आणि एका तासाने परत मग गाईंना सोडून चारा द्यायला घेऊन जाईल. आणि इकडे दुकान आहे आपल्या, तिकडे चालले ते गावातली पोरं दुकानावर मस्त पैकी. आणि बायको आणि माई लागले ऊन खायला. आणि बघा इकडे मामा डायरेक्ट येऊन दूध चहा बनवून ना चहा प्यायला बसला, पण आमचं अजून तोंड बिन धुवून नाही झालेलं. आता आम्ही बायको पण लागली थंडी आहे ना त्यामुळे लागली शेकायला, बऱ्याच वर्षातून शेकत असेल बघा कोलगेट करा तोंडाला मित्रांनो. आणि बाबू घेतला बादलीत आणि आंघोळीला चालला बघा. आणि हे आहे आपले हे आपलं वठण आहे, घरातला हॉल आहे, आणि हे काय बॉटल आहे कोपऱ्यामध्ये ठेवलेलं. आणि हे आपलं किचन, किचन म्हणजे इथे सर्व भांडे वगैरे ठेवतात इकडे मस्त पैकी. आपला हा गावचा किचन असा असतो. आणि माई पण आली आता तिकडे कोण नाही म्हणून किचन मध्ये चालली. तर चला मित्रांनो बाय बाय. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.